आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोकुळ संघाने एक दिवस दूध संकलन ठेवले बंद, स्वाभिमानीच्या दूध आंदोलनास पाठिंबा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हा दूध उत्पादक संघाने गोकुळ दूध उदगाव येथील चिलिंग सेंटर मध्ये सोमवारी दिनांक 16 एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्यात आलं आहे. राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं आहे. कोल्हापूर सांगली जिल्हा हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असल्याने ग्रामीण भागातून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. गोकुळ दूध संघाने एक दिवसाचा पाठिंबा देत उदगाव येथील चिलिंग सेंटर मध्ये दूध संकलन बंद ठेवले. या सेंटर मध्ये दररोज 1,20,000 लिटर दूध संकलन केलं जातं. सोमवारी एक दिवसाचा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संकलन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळला 1,00,000 रुपयांचा फटका बसणार आहे. महानकर न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे.